राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 2 दिवसीय पंचायत राज परिषदेचे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले होते। या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी राज्याचे गृहमंत्री आर पाटील, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा निवेदिता माने, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी आदि मान्यवर उपस्थित होते। पाटील म्हणाले, केंद्र शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने जिल्हा परिषदेची स्वतंत्र यंत्रणा ठेवण्याची गरज नाही, असा विचार केंद्र पातळीवर सुरू आहे। राज्यातील ग्रामीण भागाची वेगळी ओळख टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अस्तित्व गरजेचे आहे। ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरात स्थलांतर होत असल्यामुळे शहरावरील मूलभूत सुविधांवर ताण येत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न सोडवल्यास शहरांना सध्या भेडसावणाऱ्या समस्या कमी होतील। ग्रामीण भागातील समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत। राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या त्रिस्तरीय यंत्रणेचे अनुकरण करण्यासाठी केंद्राने 73 आणि 74 घटना दुरुस्तीद्वारे देशभरामध्ये पंचायत राजची अंमलबजावणी केली। त्यामागे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे तत्व होते। मात्र या यंत्रणांमधील पदाधिकाऱ्यांना अधिकार मिळाले पण निधी मिळाला नाही। पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी स्वतंत्र वित्त आयोग आणण्याची गरज आहे। राजकीय व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी राजकारणी व्यक्तीविषयी जनमानसात नाराजी आहे। जात धर्म पैशावर आधारित निवडणुका चिंताजनक बाब आहे। निवडणुकीकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, त्यामुळे आपली प्रतिमा दुरुस्त करण्याची गरज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एक समाजसेवक म्हणून आपली कामातून प्रतिमा निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले। या परिषदेमध्ये दिवसभरात जीवनराव गोरे, जयंत गुरव, भारत पाटील, अरुण सोनार, सीमंतिनी खोत, वासुदेव, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले। या परिषदेला राष्ट्रवादीचे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत समिती सदस्य उपस्थित होते। हा पक्ष आहे की तो पद मिळवण्यासाठी दिल्ली पोच असावी लागत नाही। आपला पक्ष आहे की पद मिळवण्यासाठी मोठ्या घरामध्ये जन्माला यावं लागत नाही। आपला पक्ष आहे की तिकीट वाटप करताना, मी तर पहिल्या दिवसापासून या गोष्टीचा साक्षीदार आहे, आजपर्यंत आम्ही कधी आमच्या कुठल्याही नेत्याने इलेक्शन महागड्या झालेले आहेत, तुम्ही खर्चाचं काय कराल, हा प्रश्न आजपर्यंत एकाही उमेदवाराला विचारला नाही।